मित्रांनो, तुमच्या पर्समध्ये या 5 वस्तू कधीही ठेवू नका. तुमची पर्स कधीही खाली राहणार नाही. कुठल्या आहेत या 5 वस्तू आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, खाली पर्स कोणालाही आवडत नाही. आपली पर्स नेहमी भरलेली असावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. जर तुमच्या पर्समध्ये पैसा येत असेल पण तो टिकत नसेल, वायफळ खर्च होण्यापासून तुम्हाला वाचायचं असेल, तर तुम्ही कधीही तुमच्या पर्समध्ये या 5 वस्तू ठेवू नका. चला तर पाहूया कुठल्या आहेत या 5 वस्तू. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पाकिट कधीही फाटलेलं किंवा जुनं नसावं. असं पाकिट आर्थिक नुकसान देणारं ठरू शकतं. पाकिट फाटलेलं असेल तर ते लगेचच बदलून टाकावे. दुसरी गोष्ट, आपल्या पाकिटामध्ये कधीही खाण्याच्या गोष्टी ठेवू नयेत. जसं की चॉकलेट, टॉफी, पान मसाला यासारख्या वस्तू पाकिटात कधीही ठेवू नयेत. तिसरी गोष्ट, पाकिटाचा संबंध धनाशी आहे, त्यामुळे आपल्या पाकिटामध्ये कधीही कागदपत्रे ठेवू नयेत. जुनी बिलं, ATM च्या रिसिप्ट, जुन्या पावत्या यासारखी रद्दी कधीही पाकिटात ठेवू नका. कारण रद्दीवरती राहूचा प्रभाव असतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. चौथी गोष्ट, आपल्या पाकिटामध्ये कधीही औषधं गोळ्या ठेवू नयेत. हे ठेवणं म्हणजे अशुभ मानलं जातं. नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम या गोष्टी करतात. पाचवी गोष्ट, लोखंडाची वस्तू. आपल्या पाकिटामध्ये कुठलीच लोखंडाची वस्तू जसं की छोटा चाकू, ब्लेड हे ठेवू नये. ज्योतिषशास्त्रानुसार तांबे किंवा चांदीच्या वस्तू पाकिटात ठेवल्याने धनलाभ होतो आणि पैसा पाकिटामध्ये टिकून राहतो. त्याचबरोबर आपलं पाकिट कधीही रिकामं ठेवू नये, त्यामध्ये थोडे तरी पैसे असावेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन उपाय जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.